इथे शिंबू भटकून आला सकाळूच, आणि आता दूध बिस्किट नको, लोलायला पाहिजे. इथे बघ कसं बघते. बोल रे काय. आणि इथे आज पण मशरूम आणले मी. रिश्मा याची रेसिपी बनवते, तुम्हाला दाखवेनच कशी रेसिपी बनवते ती. ती बोलते मम्मी मी करते मशरूम, तू नको करो. तर आता दाखवते कशी करते ती. आलवरींची पानं आणलेत आईने, दिलेत पानं. तिला किती दिवस आलवऱ्या खायच्या होत्या हे बघा. आणि इथे बकऱ्याचं मटण आणलंय, आणि शिंबूसाठी ते चिकन आणि पाय, आणि तलाला एक पीस आणलंय मनीषला. इथे सर्व्यांचं वेगळं वेगळं असते चिकनचं. इथे बघा हा KFC सारखा तलायचा. तर आज मी तुम्हाला मशरूम मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे. तर त्याआधी आपण घेतले मशरूम स्वच्छ धुवून कापून घेतले. आता मी त्यामध्ये टाकते हा वाटण, मी वाटून घेतलं. यामध्ये मी काय काय टाकले तुम्हाला सांगते. हा मी वाटण तयार करून घेतले. यामध्ये मी टाकले तळलेला कांदा, काजू, अद्रक, लसूण आणि मिरची एवढं टाकले. आता ह्याला मी यामध्ये टाकते पेस्ट ही मॅरिनेट. यामध्ये आता मी हळद टाकून घेते, थोडासा गरम मसाला टाकते, आणि यामध्ये दही टाकून घेते आता मी. इथे बघा नुसतं बेडरूम मध्ये झोपायला लागते त्याला. आपण आता मॅरिनेट करायला ठेवू मशरूम. आता आपल्या मशरूमला अर्धा तास झाले मॅरिनेट करून. आता मी ह्यांना फोडणी देते. इकडे तेल आता गरम केलंय. आता यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊ हे, आणि तेज पत्ता टाकू. आता काश्मीरी मिरची टाकायची. आपण आपला मशरूम टाकून घेऊ. फास्ट गॅसवर आपल्याला याला 4-5 मिनिटं असं ठेवायचंय, आणि मग झाकण देऊन बारीक गॅसवर याला 10-15 मिनिटं ठेवायचं. ते मलाई घेतले. यामध्ये आता कस्तुरी मेथी मी टाकून घेते, थोडा स्मेल मस्त फ्लेवर येईल. यामध्ये आता मी मलाई टाकून घेते. डाळ झालेली आहे. इकडे मस्त मटण, आणि या साईडला आपली मशरूमची भाजी. इकडे मस्त आता आपली मशरूम मसाला रेडी झालाय. इकडे वरण भात, नाचणीची भाकरी आणि भाजी. करिश्माचा ताट, इथे मटण, आणि इथे भाजी घेतली होती मी थोडीच. आणि माझा उपवास होता ना, मग ती बोलते मी भाजी करते. आणि हा माझा ताट. या जेवायला. तुझं चाललंय आंघोळ बघा. आता तो चालला टॉयलेटला, किती लवकर जाते. आणि मग सकाळचे लढते तो. आणले कलेजे पेटा आणि ते चायनीज. सकाळचा डबा माझा बघा. मी 4 वाजता उठते सकाळी, आणि ते उकरलेले मूग दिले. इथे पेर आणि ॲपल दिले. इथे आलेवडी, इथे तंदुरी, इथे अंडा आणि दांडे, आणि इथे नाचणीची भाकर. आणि तुम्हाला शिंबू पण दाखवते हे बघा. एवढ्या डब्याला द्यायचे. आता डब्बा पॅक करते मी. आता इथे मी डबे भरते. तुम्हाला दाखवलं ना मग असे. आता डबे भरते मी. सकाळचे वाजले 4:45. आणि शिंबू आपला खाली गेला. सकाळचे 6 वाजता आणि लढत राहील गेट जाऊन घे. आता त्याला दूध बिस्किट. इकडे नाही, इकडे इकडे. इथे बघा, ए जा चल लवकर. बाबू आली नुसती डिस्टर्ब करायला. मस्त कट्टी होऊन
करिश्मा दीदीचं लब्बर काढते तो काढ लवकर. ये लब्बर कोणी इथं फेकले आणि मला काढायला सांगता मी आधी. यो बघ घे करिश्मा दीदी तुझा लब्बर आता दिला काढून. कुठे गेला? अरे लब्बर दे लब्बर कुठे गेला? नाही बघा मला लब्बर काढून दिले. थँक्यू. करिश्माने चायनीज केलंय या खायला. इकडच्या तर बिल्डिंगीच गायब झाल्यात. किती दुःख पडलंय आणि पाऊस पण दिसतोय तुम्हाला. आणि तिथे मस्त आता भात झालाय बघा. कॉफी करायची वाटतं तरीच मला इथे कॉफी प्यायची आहे. आणि इथे सिंधू गायब झाले. इकडे बघा कसं धबधबा. आता सिंधू दाखवते. सिंधू पण आलाय पलत पलत. पाण्याच्या धारा बघा आणि तिथे सिंधू धावते बघा. पाण्यामध्ये खूपच मजा येते बघा. आता माहित नाही आल्यावर. हा ये बघा आला बघा महाराज आला. इथे बघा ये जा गेट लाव जा गेट लाव जा. चला लागेल बघा केवढा दिसलाय तो. तुम्ही तर नाही जायला लागलं मला पण नाही भिजून देत. मी मस्त अंघोळ करणार पावसात. लगेच आली मला टीशर्ट घातला बघा. यो मनीष दादाचा त्याला नाही कधी मम्मी बोलत. मलाच नुसती बोलतात ते शिंबू शिंबू. रडलं तरी त्याला काहीच नाही. शरम नाही त्याला. शरम सोडून दिली त्यांनी बघा. मम्मी काय पण नको बोलू मला. माझे मित्र बघत असतात माझा व्हिडिओ. मग तू मला काय पण बोलतेस. फक्त भिजायला असतं गेलतो ना त्यात काही एवढा. नुसती मला ओरडत बसले मागास पासून. नाही टी शर्ट घातले एवढा मोठा बघा कसा उभा आहे बादशा. बस बघ कसा बसलाय बादशा. आता शाळेत जाईन. शाळेचा दप्तर कुठे आहे? आता मस्त गरमागरम मी स्नॅक्स बनवल्यात. ऑनियन रिंग आणि चीज बॉल हे आम्ही मी डिमांडमधून आणले. ते फ्राय केल्यात मी. मस्त असा पाऊस. आणि इकडे सिंबू तुम्ही बघू शकता. आणि कॉफी प्यायला संपला. पण दूध बिस्किट घरातून येत तर